आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गौरवाड नुरसीवाडी मुख्य मार्गावर जलवाहिनीला गळती, हजारो लिटर पाणी रस्त्यावर, सरपंचांनी लक्ष द्यावं केली मागणी. गौरवाड नुरसीवाडी दरम्यान पाणी रस्त्यावर आल्यानं जनतेत नाराजी पसरली आहे. गौरवाड आणि नुरसीवाडी दरम्यानचा मार्गही पाण्याच्या गळतीनं खराब होत चालला आहे. शिवाय पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची नासाडी होताना लोकात संतापाची लाट उसळली आहे. गौरवाडचे सरपंच सलीम मुल्ला यांनी या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहून रस्त्यावरून वाया जाणारं पाणी लोकांच्या रानावनात आणि मुखात जावं यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. सध्या पाण्याची नासाडी होत असल्यानं लोकात संतापाची लाट उसळली आहे. चिंचणी भागात भक्तांना पूजा अर्चासाठी पाणी मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला गौरवाड सारख्या भागात रस्त्यावर पाण्याची नासाडी केली जात आहे. शिरोळच्या तहसील कार्यालयानं नगरच्या पाण्याची नासाडी केली हा ढोंगी आदर्श इतरांनी जपू नये असं मत बाकी व्यक्त होत आहे. मानकर न्यूज साठी गौरवाडहून मोहन जमादार.